ही गोष्ट आहे वीर सैनिकांची, ही गोष्ट आहे राजाची, ही गोष्ट आहे तुमची माझी सकल मराठी अस्मितेची, त्या वीरांची ज्यांनी स्वतःचे प्राण देऊन राजा वाचवला, धर्म वाचवला, स्वराज्य वाचवलं, अशा महान थोर छत्रपती शिवाजी महाराजांची, वीर बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या 600 बांधल सैनिकांची, ही गोष्ट आहे पावनखिंडीची। चला तर जाणून घेऊयात घोडखिंडीबद्दल, जी या मावळ्यांच्या बलिदानाने पावनखिंड झाली। मित्रांनो, जर तुम्ही या व्हिडिओचा पहिला भाग बघितला नसेल की कसे आम्ही या करपेवाडीत येऊन पोहोचलो, तर नक्की बघा, लिंकवरती आय बटनामध्ये दिलेली आहे। शिव सकाळ मित्रांनो, तर आपण सध्या आहोत करपेवाडीमध्ये। काल जवळपास 25 किलोमीटरचा ट्रेक केला पन्हाळ्यावर, रात्री आपण तिथे थांबलेलो आणि आता आपण निघतोय पुढे आपल्या पावनखिंडीकडे। तर इथे पुढे आल्याच्यानंतर आपल्याला इथून एक टर्न आहे, किराणा स्टोअर म्हणून आहे नीलम, इकडनं आपल्याला टर्न घ्यायचं आहे। करपेवाडीमध्ये आल्यानंतर नीलम किराणा स्टोअर आहे, इकडनं टर्न घ्यायचं, इकडनं वरती जायचं। आणि काल आम्ही सकाळचा आमचा नाश्त्याचा प्रोग्राम इथेच, सगळे गेलेत पुढे म्हणून राहत जावं लागतं आता। करपेवाडीचे सकाळचे दृश्य काही असे दिसत होते, चारही बाजूने हिरवळाई आणि खालच्या बाजूला ढगांची चादर, त्यात सर्वांची निघायची लगते। करपेवाडीतून वर आल्यावर मागे बघितल्यावर ते दृश्य फार सुंदर होते, सर्वीकडे ढगांची चादर पसरलेली होती। पुढे निघाल्यावर आम्ही येऊन पोहोचलो नीलगिरीच्या जंगलात। करपेवाडीमधून निघताच त्या जंगलाच्या ट्रेकला सुरुवात झालेली आहे। ते पाहू शकतात या साईडला पूर्ण दरी आणि वाडी इकडे पाठीमागे, आणि हे पूर्ण जंगल चिखल आहे, चिखल पूर्ण भूताला चिपकतो। आतापर्यंत 1/2 किलो तरी चिपकलाय। ती जर जास्त धुकं आली तर रस्ता भटकण्याची पण शक्यता जास्त आहे, त्यामुळे इथे जागोजागी ऑरेंज रिबिन्स लावले आहेत। या जंगलातून जाताना 3 ते 4 ओढे पार करावे लागतात। जंगल क्षेत्रात ट्रॅप कॅमेरे लावले आहेत, ट्रॅप कॅमेरे वन्यजीव प्राणी असतात त्यांना कॅप्चर करण्यासाठी लावले जातात, तर ह्या जंगलात लावलेले आहेत।
सध्या मी म्हसावडे धनगरवाड्याच्या जवळ पोहोचलेलो आहे. हा ट्रेक तसा फार इझी आहे, तेवढं की लेंथ चांगल्याची भाषा असते आणि फार मजा पण येते. खरं तर मध्ये थंड पाण्याचा झरे वगैरे आणि वगैरा जेव्हा शूज गरम होतात त्यातमध्ये त्यात शूज ते शूज जेव्हा पाण्यात पडतात तेव्हा थंड हवा मिळतो, तो फार अमेझिंग आहे. सगळंच मजा येते. तर तेवढं की हा हे ऊन थोडं कमी असलं पाहिजे तो ऑगस्ट म्हणजे शूज फार जास्त थांबलेलं आहे. जंगलामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज आणि पाण्याचं झरे एवढी शांतता आणि एवढे सुंदर आवाज ऐकायला मिळतात. आयुष्यात तरी एकदा करावा असा हा ट्रेक आहे आणि हा थ्रिल अनुभव असे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे अजून पुढे गेल्यावर आम्ही येऊन पोचलो म्हसावडे धनगरवाड्याजवळ. तिथे ही मुले चॉकलेटसाठी गोड रडण्याचं नाटक करत होते. फायनली मित्रांनो मान धनगरवाडा करत आम्ही आता खाली उतरलो आणि इथे रोड लागलेला आहे. हां नाही नाही राहू द्या. आणि रस्ता लागलेला आणि इथून आता आपल्याला पूर्ण डांबरी आहे. इथून आपल्याला 6 किलोमीटर अजून चालायचं आहे. आपण हा ट्रेक पूर्ण करणारच. दादाने गाडी आणली होती, गाडी नको आहे. पाहून चिंताची मजा आलातच. मान धनगरवाड्याच्या इथून रस्ता लागल्यावर थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला इथे शिवकालीन मार्ग प्रवेशद्वार बघायला मिळतो. पेंडा खळे आणि हा रस्ता पुढे बंद आहे असं म्हणत आहे. पण हा शिवकालीन मार्ग ज्यावेळेस ते गेले होते हे काही लोक परत येतात आहे. किती पुढे नाही का रस्ता पुढे वास जात आहे का? अच्छा किती लांब आहे? हां असा रस्ता होता त्यावेळेस माझे राजे आणि साशे मावळे ह्या रस्त्याने गेले होते. शिवकालीन मार्गावरती आल्यानंतर रस्त्यावरून आपल्याला इथे एक हे बघायला मिळते. इथे लिहिलेले बाजी आणि शिवराय यांची शेवटची भेट ह्याच आसमंतात झाली आणि पुढे हा रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे. पुढे जायला वाट नाही आहे प्रॉपर. तर फायनली मित्रांनो आपण पांढरपाणी या गावात पोहोचलेलो आहे. हे बघा हे ते पांढरपाणी गाव आणि इथून पावनखिंड 4 किलोमीटर दाखवले आणि विशाळगड 19 किलोमीटर. तर आता पावनखिंड जास्त लांब नाही, बस पोहोचतोय. पांढरपाणी या गावात आल्यावर शिवकालीन विहीर बघण्यासाठी आपल्याला राईट साईडला खाली उतरावे लागते. पांढरपाणी गावात टर्न घेतात थोडंसं पुढे आल्यावर उजव्या हाताला आपल्याला इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेली विहीर बघायला मिळते. राजांना सांगा लेकीबाळींसाठी एक विहीर बांधायला. ही ती विहीर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेली. पांढरपाणीपासून पुढे 2 किलोमीटरवर असलेल्या मालाईच्या पाड्यामध्ये आपली जेवणाची सोय केलेली होती. तर फायनली मालाईच्या पाड्यामध्ये जेवणाची व्यवस्था केलेली होती आणि जेवण फार उत्तम होतं. आता जेवण करून आम्ही चाललो आता पुढे पावनखिंडीत. अजून इथून 2 किलोमीटर बाकी आहे, आपला ट्रेक परत सुरू होत आहे. थोडासा पॉज घेऊ आणि भरपूरची मंडळी आता पुढे निघालेली. मालाईच्या पाड्यापासून 2 किलोमीटरवर असलेल्या पावनखिंडीकडे जाणाऱ्या स्मारकाजवळ येऊन पोहोचलो. तर फायनली मित्रांनो आपण येऊन पोहोचलोय पावनखिंडीच्या तोंडावर. हे भव्य दिव्य स्मारक आपण पाहू शकतो.
मलाईच्या पाड्या वाड्यावरून आपल्याला इथे जवळपास 2 किलोमीटर अंतरावरती पावनखिंडीचा रस्ता आहे आणि या ताई मला फार मदत केलेली आहे. हे माझ्यासोबत सगळ्यात पाठी होते आणि जबरदस्त असा अमेझिंग एक्सपिरियन्स राहिलेला आहे. तर आपण जाऊन बघूया पावनखिंड आणि आपले ड्रोन शॉट आता बघा. फायनली आपण येऊन पोहोचले पावनखिंडीमध्ये. तुम्ही पाहू शकता ह्या खिंडीतनं कसे महाराज वगैरे गेले आहेत. इथं बंद होते पूर्णपणे आणि ही खिंड इथे पूर्णपणे बंद आहे. इकडनं पावसाचा धबधबा कसे चढले असतील वरती अंदाजा नाही त्याचा. 13 जुलै 1660 रोजी पन्हाळगडाला पडलेल्या वेढ्यातून निसटून निघालेले शिवाजी महाराज विशाळगडाकडे जात असताना सिद्धी मसूदच्या सैन्याने त्यांना इथे गाठले. तेव्हा झालेल्या निकराच्या लढाईत बाजीप्रभू देशपांडे, त्यांचे भाऊ फुलाजी देशपांडे व त्यांच्यासह मोजक्या सैनिकांनी ही खिंड जबरी लढवली. अशावेळी बाजीप्रभूंनी छत्रपतींना विशाळगडावर पोहोचून तोफांनी इशारा करत नाही तोवर्यंत ही खिंड लढवली जाईल असे सांगितले. लाख मिळलं तरी सांगा, पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. निघा महाराज, निघा. घोडखिंडीतील अतिशय चिंचोळ्या वाटेमुळे मराठ्यांनी मसूदच्या सैनिकांचे कत्तल आरंभली. यामुळे शिवाजी महाराजांना विशाळगड गाठणे शक्य झाले. यात प्रभू देशपांडे भावंडे व त्यांच्यासह मागे थांबून शेवटचा एल्गार करणाऱ्या त्यांच्या बव्हंश सैन्याने मरण पत्करले. या युद्धात मराठ्यांचे जवळपास 300 मावळे कामी आले, तर मसूदचे जवळपास 3000 सैनिक मारले गेले. त्यांच्या या बलिदानाची आठवण म्हणून या खिंडीला पावनखिंड असे नाव दिले गेले. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली घोडखिंड म्हणजेच पावनखिंड एक्सप्लोअर झालेली आहे. वेळेचं बंधन असल्यामुळे आपल्याला परत माघारी फिरावं लागतं आहे, कारण आपल्याला निघायचं मुंबईला. आणि तर भेटूया लवकरच नवीन धमाकेदार ब्लॉगमध्ये नवीन जल्लोषात. तोपर्यंत जय श्री कृष्ण.